मित्रांनो, प्रथमतः सांगलीकर प्रदीप या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, कालची तारीख म्हणजे 3/10/2024. या दिवशी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आपली मायबोली असणाऱ्या मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिला. त्याबद्दल केंद्र शासनाचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आता आपल्याला एक प्रश्न पडला असेल की अभिजात दर्जा म्हणजे नक्की काय. तर अभिजात दर्जा म्हणजे उच्च मानक किंवा उत्कृष्ट गुणवत्ता असलेला. याचा वापर विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारे केला जातो, जसे की कला, साहित्य, संगीत क्षेत्रामध्ये, तसेच विविध उत्पादन. उदाहरणार्थ साहित्य क्षेत्रामध्ये एखाद्या कथेचे किंवा कवीचे असलेले अभिजात कार्य या साहित्य क्षेत्रामध्ये येते. संगीत, उच्च दर्जाचे संगीत किंवा उत्कृष्ट गायक. मित्रांनो, अभिजात दर्जा हा एक गुणवत्ता नसून सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक परंपरेशी जोडलेला हा एक दुवा आहे. मित्रांनो, मराठी भाषेला एक दर्जा दिला म्हणजे मान्यता दिली, स्थान दिलं, तसेच मूल्य दिलं. याचा अर्थ असाच, मराठी भाषा आणि तिचा वापर शिक्षणात, समाजात तसेच साहित्य क्षेत्रामध्ये मान्यताप्राप्तच आहे. आधुनिक काळात भारतीय राज्य संविधानाने मराठीला प्रमुख स्थान तर दिलेच आहे, त्याबरोबर विशेषतः महाराष्ट्र राज्यातही मराठीला मोठ्या प्रमाणात मुख्य स्थान दिलेले आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात आणि इतर कार्यांमध्ये, तसेच सरकारी कार्यांमध्ये मराठीला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मान दिला जातो. याचा आपल्याला नेहमीच गर्व असला पाहिजे. अशा मराठी भाषेला तर प्रमुख दर्जा, अभिजात दर्जा भेटलेलाच आहे. त्याचबरोबर त्याचा संदर्भही आणि त्याची काही ठळक ठिकाणे तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगणार आहे. एक नंबर म्हणजे शिक्षण क्षेत्र. महाराष्ट्रामध्ये शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा वापर एक शिक्षणाचं माध्यम म्हणून केला जातो. दोन नंबर म्हणजे सरकारी कामकाज. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषेचा अधिकृत भाषा म्हणून वापर केलेला आहे. तसेच जी सरकारी कागदपत्रे आहेत, तसेच अधिसूचना, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कायदे सर्व राज्य सरकारने मराठीमध्येच उपलब्ध करून दिलेले आहेत. तीन नंबर म्हणजे साहित्य क्षेत्र. साहित्य क्षेत्रात अनेक प्रसिद्ध लेखक, कवी आणि नाटककार आहेत. त्यांचे कार्य म्हणजे मराठी भाषेला खूपच समृद्ध करणारं असं कार्य आहे. ते आपल्या सर्वांना माहितच आहे टेलिव्हिजनच्या माध्यमातून. चार नंबर म्हणजे माध्यम. या माध्यमामध्ये आता कोणती कोणती साधने येतात, तर त्यामध्ये टीव्ही चॅनेल, रेडिओ चॅनेल, तसेच वृत्तपत्रे, याच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचा प्रसार मोठ्या प्रमाणात करतो. नंबरला येते ते म्हणजे आपली संस्कृती आणि कला. यामध्ये नृत्य, संगीत, नाटक व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा ही महत्वाची भूमिका बजावतेच. नंबरचा मुद्दा म्हणजे उद्योग आणि व्यवसाय. यामध्ये आपण उद्योग आणि व्यवसायात जेव्हा संवाद साधतो, त्यामध्ये मराठी भाषेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो, विशेषतः म्हणजे स्थानिक बाजारामध्ये. सात नंबरला येणारा मुद्दा म्हणजे आपला आंतरराष्ट्रीय स्तर. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण विविध साहित्य क्षेत्रांमध्ये, कलांमध्ये किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मराठी भाषेचाही वापर करतो. अशा प्रकारे सर्वच ठिकाणी आपण मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे, तसेच करतो आहे, आणि मराठी भाषेला एक चांगला दर्जा, मान्यता मिळवून देतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल केंद्र सरकारला आमच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.